नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप गिरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे, या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या नेमकं ब्लडमध्ये म्हणजे आपल्या रक्तामध्ये कोणकोणते घटक असतात, किती प्रमाणामध्ये असतात, ते पूर्ण डिटेलमध्ये आजच्या वेळेमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. तर पहा, साधारणतः जर ब्लडला जर आपण दोन भागामध्ये जर त्या विभाजनाचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आपल्याला दोन भाग अशा पद्धतीने आपल्या समोर येतील. पहिला जो भाग असणार आहे त्या ठिकाणी आपल्या ब्लडमधला तो पेशंट्स आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण या ठिकाणी एखादी टेस्ट ट्यूब जर घेतली आणि या टेस्ट ट्यूबमध्ये जर आपण ब्लड घेतलं तर त्या ब्लडमध्ये आपण जर पाहायचं म्हणलं तर पेशंटचा जो भाग आहे हा पेशंटचा भाग जर सेपरेट केला तर हा भाग जवळपास पेशंटचा 45% इतका भाग आहे. पेशंटचा जवळपास ब्लडमधील 45% इतका भाग आहे. म्हणजे पेशी काढून घेतल्यानंतर शिल्लक राहिलेला जो भाग आहे त्यामध्ये त्याला आपण जो द्रव पदार्थ आहे त्याला आपण प्लाझ्मा म्हणतो. आता हा 45% भाग सोडल्यानंतर शिल्लक राहिलेला जो भाग आहे तो भाग होतो 55%, जो की ब्लडमधला आपल्या रक्तामधला एक द्रव पदार्थ आहे. ठीक आहे. त्यानंतर त्या प्लाझ्मामधील वेगवेगळे दुसरे घटक असतात, रेस्पिरेटरी गॅसेस असतात, त्यासोबतच इतर वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स असतात, म्हणजे व्हिटॅमिन्स असतात, किंवा इतर वेगवेगळे छोटे मोठे म्हणजे वेगवेगळ्या कंपोनेंट्सचे ट्रेसेस त्या ठिकाणी आढळून येतात. पण ह्या ठिकाणी शिल्लक राहिलेला जो 45% भाग आहे, म्हणजे ज्या 45% पेशी ह्या 45% पेशींमध्ये जर पाहायचं म्हणलं तर मुख्यतः तीन प्रकारच्या पेशी आपल्या रक्तामध्ये आढळल्या जातात. त्यामधली पहिली टाईप आहे पेशींची आरबीसी, ज्याला आपण रेड ब्लड सेल्स म्हणतो किंवा लाल रक्तपेशी किंवा तांबड्या रक्तपेशी म्हणलं जातं. तर ह्या तांबड्या रक्तपेशी संपूर्ण तीन पेशींमध्ये जर पाहायचं म्हणलं तर 44% इतक्या ह्या लाल पेशी आपल्याला आढळून येतील. 44% म्हणजे ह्या 45% पेशींमध्ये 44% ह्या फक्त आणि फक्त लाल पेशी आहेत. म्हणजे ह्या रक्ताचा खूप मोठा भाग आहे लाल पेशींचा, आरबीसीचा. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या ह्या ज्या दोन पेशी आहेत, दोन पेशी म्हणजे कोणत्या, त्याच्यानंतर WBCs येतात, ज्याला आपण व्हाईट ब्लड सेल्स म्हणजेच पांढऱ्या पेशी म्हणतो. त्याच्यानंतर ज्या थ्रम्बोसाइट्स आहेत त्याला आपण प्लेटलेट म्हणतो. या दोन्ही मिळून 1% कमी आहेत, 1% कमी आहेत ह्या दोन्ही सेल मिळून, म्हणजे WBCs आणि प्लेटलेट मिळून. आणि या ठिकाणी 44% शिल्लक राहिलेल्या RBCs आहेत. तर आता लाल पेशींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दुसऱ्या टाईप्स नाहीत किंवा वेगळ्या टाईप्स नाहीत पेशींमध्ये, पण WBCsमध्ये साधारणतः दोन टाईप पडतात. मुख्यतः जर पाहायचं म्हणलं तर दोन टाईप आहेत. प्लेटलेटमध्ये सुद्धा दुसऱ्या कोणत्या टाईप नाही आहेत. पण पांढऱ्या पेशींचे दोन प्रकार आहेत. ते कोणते प्रकार? तर पहिला जो प्रकार आहे तो हा आहे ग्रॅन्युलोसाइट्स, आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे हा अग्रॅन्युलोसाइट्स. आता हे ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्समध्ये नेमकं काय बदल आहे ते ऑलरेडी आपण त्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो डिटेलमध्ये तुम्ही पाहू शकता. ग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे या पेशींमध्ये छोटे छोटे कण आढ, म्हणजे त्या ठिकाणी कणधारी पेशी म्हणतो आणि हे कणरहित पेशी आहेत. ठीक आहे, ज्याला आपण ग्रॅन्युलोस म्हणतो. तर ते ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स ह्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पांढऱ्या पेशींच्या टाईप आहेत किंवा प्रकार आहेत. तर पहिला जो प्रकार आहे, ह्या पहिल्या प्रकारामध्ये तीन पेशी आढळतात. पहिली जी पेशी आहे ती न्यूट्रोफिल म्हणतो त्याला आपण, दुसरी पेशी आहे इओसिनोफिल आणि तिसरी पेशी आहे बेसोफिल. तर हे ग्रॅन्युलोसाइट्समध्ये आढळलं जातं. यामध्ये न्यूट्रोफिल साधारणतः पाहायचं म्हणलं तर 65% आसपास सापडल्या जातात. यामध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, व्हेरिएशन येऊ शकतं. इओसिनोफिल जे पाहायचं म्हणलं तर ह्या 3-5% इतके आढळल्या जातात. बेसोफिल्स हे 1% कमी असतात ब्लडमध्ये, ह्या म्हणजे ह्या WBCsमध्ये संपूर्ण. आणि लिम्फोसाइट साधारणतः 45%पेक्षाही कमी असतात, म्हणजे 45%पेक्षा कमी किंवा थोडंफार कमी जास्त त्या ठिकाणी असू शकतात, व्हेरिएशन होऊ शकतं. आणि मोनोसाइट जर पाहायचं म्हणलं तर हे 6% आसपास ह्या पेशी आपल्या ब्लडमध्ये आढळल्या जातात. आता ह्या पांढऱ्या पेशींचे जवळपास 5 प्रकार आहेत. ह्या दोन टाईपमध्ये, दोन्ही टाईपचे मिळून 5 प्रकारच्या वेगवेगळ्या पांढऱ्या पेशी म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्स आपल्या ब्लडमध्ये आढळल्या जातात. त्यासोबतच लिम्फोसाइट, आता हे जे लिम्फोसाइट अग्रॅन्युलोसाइट्समध्ये लिम्फोसाइट आणि मोनोसाइट ह्या दोन पेशी आढळल्या जातात. पांढऱ्या पेशींचे दोन प्रकार आहेत, पण लिम्फोसाइटमध्ये सुद्धा पुढे चलून दोन प्रकार येतात. एक मोठी लिम्फोसाइट आहे आणि एक छोटी लिम्फोसाइट, म्हणजे ज्याला आपण लार्ज लिम्फोसाइट आणि दुसरी स्मॉल लिम्फोसाइट असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात पाहायचं म्हणलं तर ह्या ब्लडमध्ये साधारणतः महत्त्वाचे जे घटक आहेत ते या ठिकाणी मी तुमच्या पुढे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणता घटक किती प्रमाणामध्ये असतो आणि कशा पद्धतीनं तो या ठिकाणी, त्याची एक ट्री डायग्राम मी तुम्हाला या ठिकाणी दाखवली गेली आहे. म्हणजे थोडक्यात जर पाहायचं म्हणलं तर या ठिकाणी ब्लडचा जो महत्त्वाचे दोन भाग आहेत, एक आहे प्लाझ्मा, जो की ब्लडमधून पेशी बाजूला काढल्यानंतर, म्हणजे रक्तातील संपूर्ण पेशी जर बाजूला काढल्या तर शिल्लक राहिलेला एक द्रव पदार्थ जो आहे तो प्लाझ्मा आहे, आणि बाकीचा 45% भाग जो आहे तो पेशींचा आहे. आणि पेशींमध्ये एवढ्या प्रकारच्या अशा प्रकारच्या पेशी उपलब्ध असलेल्या आपल्याला दिसून येतात.